नमस्कार, मी देवेंद्र शिरूरकर, ॲग्रोवन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये। तुरीच्या दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। देशात मोहरी उत्पादन वाढूनसुद्धा बाजारातील आवक कमी आहे। केंद्र सरकारची गहू खरेदी 44% माघारली आहे। नांदेड विभागामध्ये 42,000 हेक्टर ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे। आणि देशभरात उन्हाचे चटके वाढत असताना साखर कारखान्यांना मात्र दिलासा मिळालाय। वाढत्या उन्हाळ्यामुळं शीतपेय उद्योगातून वाढलेली साखरेची मागणी व सुरू झालेले सभा समारंभ याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या मागणीवर दिसून येतोय। मग बाजारामध्ये साखरेची मागणी किती आहे, साखरेचे बाजार भाव काय आहेत, पाहूयात आजच्या मार्केट बुलेटिनमधून। मार्केट बुलेटिनमधली पहिली महत्त्वाची घडामोड आहे तुरी संदर्भातली। बाजारामध्ये तुरीची आवक आता बऱ्यापैकी येऊन गेली आहे। तसंच देशांतर्गत बाजारात भाव वाढल्याशिवाय आयात करणं परवडणार नाही। सध्या आफ्रिकी तूर 53 ते 55 रुपये किलो, तर म्यानमारमधील लेमन तूर 63 रुपये किलोच्या आसपास आहे। स्थानिक तूर बाजारात येत असल्यामुळं भाव वाढत नाहीत। स्थानिक तुरीच्या किमतीपेक्षा आयात तूर महाग पडते, त्यामुळं आयात अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं दिसून येत आहे। स्थानिक तूर आवक मे महिन्याच्या मध्यापासून रोडावू लागेल, तेव्हा पुरवठा नियंत्रित होऊन तुरीचा बाजार सुधारत जाईल असं जाणकारांचं म्हणणं आहे। यंदा देशामध्ये मोहरी उत्पादन वाढलंय, मात्र बाजारातील आवक त्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसत नाही। मार्च महिन्यातील देशभरातील बाजारात 13 लाख टन मोहरीची आवक झाली होती। ती एप्रिलमध्ये वाढणं अपेक्षित होतं, मात्र झालं अगदी त्याच्या उलट। एप्रिलमधील आवक केवळ 7,22,000 टन होती। खाद्यतेलाला मागणी असल्यानं मोहरीचे दर पुढील काळामध्ये आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे। त्यामुळं शेतकरी मोहरीचा साठा मागे ठेवत आहेत। शेतकऱ्यांनी माल रोखल्यानं बाजारातील आवक कमी झाली। शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे, त्यामुळं देशामध्ये मोहरीचे उत्पादन वाढूनसुद्धा गाळप मात्र त्या तुलनेमध्ये होताना दिसत नाही। पुढील काही काळ मोहरीचे दर 6,700 ते 7,300 रुपये राहू शकतात। बाजारातील फंडामेंटल्स दराला आधार देणारे आहेत। सध्या जागतिक स्तरावर गव्हाची टंचाई निर्माण झाली आहे, त्यात सध्या फक्त भारतातच नवीन माल बाजारात दाखल झाला आहे। त्यामुळे भारताकडून मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाची निर्यात होते, तर खुल्या बाजारामध्ये हमी भावापेक्षा अधिक दर आहेत, त्यामुळे सरकारची खरेदी मंदावली आहे। त्यामुळं केंद्र सरकारकडून होणाऱ्या गहू खरेदीमध्ये 44% घट झाली आहे। 1 मे पर्यंत केंद्र सरकारकडून 162 लाख टन गहू खरेदी करण्यात आला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये सरकारकडून 288 लाख टन गहू खरेदी करण्यात आला होता, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। नांदेड विभागातील 4 जिल्ह्यात अद्याप 42,000 हेक्टरवरील ऊस गाळपाअभावी शिल्लक असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालकांनी दिली आहे। परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक हेक्टरवरील ऊस शिल्लक असल्याची शक्यता व्यक्त झाली आहे। सध्या विभागामध्ये 27 पैकी 26 कारखाने अद्याप सुरू आहेत। प्रादेशिक सहसंचालक कार्यालयानं विभागात नांदेडमध्ये 4,048 हेक्टर, परभणीमध्ये 11,964 हेक्टर, हिंगोलीमध्ये 2,750 हेक्टर व लातूर जिल्ह्यामध्ये 23,295 हेक्टर असा एकूण 42,057 हेक्टर ऊस 17 एप्रिलपर्यंत उभा असल्याची माहिती मिळाली आहे। हा ऊस विभागामध्ये मागील 18 ते 20 महिन्यांपासून तोडणीअभावी उभा असल्याचं समोर आलंय। बुलेटिनमधली शेवटची पण महत्त्वाची बातमी, देशभरामध्ये उन्हाचे चटके वाढत असताना साखर कारखान्यांना मात्र दिलासा मिळालाय। वाढत्या उन्हाळ्यामुळं शीतपेय उद्योगातून वाढलेली साखरेची मागणी व सुरू झालेले समारंभ याचा सकारात्मक परिणाम साखरच्या मागणीवर दिसून येतोय। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत साखर दरात क्विंटलला फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये एप्रिलच्या शेवटच्या सप्ताहापर्यंत 100 रुपयापर्यंत वाढ झाली आहे। सध्या क्विंटलला 3300 रुपयांपेक्षा जास्ती दर साखरेला मिळतोय। केंद्रानं मे महिन्यासाठी 22.50 लाख टन साखरेचा कोटा दिलाय। एप्रिलमध्ये 22 लाख टन साखरेचा कोटा केंद्राकडून देण्यात आला होता। मे महिन्यासाठी कोटाही ज्यादा नसल्यानं साखर कारखान्यांना साखर विक्री करताना दबाव येणार नसल्याची स्थिती आहे। एप्रिल बरोबर मेमध्येही ही मागणी वाढण्याची शक्यता असल्यानं यंदाचा उन्हाळा साखर कारखान्यांना काहीसा सुखकर ठरेल
अशी शक्यता साखर उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारीपर्यंत साखरेचे दर MSP इतकेच रेंगाळत होते. क्विंटलला 3100 रुपयाच्या आसपास साखरेचा दर होता. मार्च नंतर उन्हाळ्यामध्ये वाढ होऊ लागल्यानं याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या मागणीवर दिसून येऊ लागलाय. कोविडचे संकटही कमी झाल्यानं लग्न समारंभ व 2 वर्ष थांबून राहिलेले कार्यक्रम एकदम सुरू झालेत. त्यामुळं साखरेच्या मागणीमध्ये अपेक्षित वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये मार्चच्या तुलनेत क्विंटलला 50 रुपयांची वाढ दिसून आली होती. मेच्या प्रारंभी पुन्हा 50 रुपयांची वाढ झाली. सध्या साखरेला दर्जानुसार 3250 ते 3300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मागणी कायम राहण्याची शक्यता असल्यानं मे महिन्यात तरी कारखान्यांना साखर विक्री करताना अडथळे येणार नाहीत अशी शक्यता आहे. मार्केट बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूयात. यासारख्या ताज्या आणि नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.